अडीच महिन्यांपूर्वी अजित पवार आपल्या आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले त्यांच्या एंट्रीनं शिंदे गटाची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती एवढेच नाही ज्यावेळी अजित पवारांकडे अर्थ देण्यात आलं तेव्हा सुद्धा शिंदे आणि भाजपाच्या आमदारांनी दादांना अर्थमंत्रीपद देण्यावरून विरोध दर्शवला होता त्यामध कारण असं होतं की अजित दादा आपल्या आमदारांना जास्त निधी देतात किंवा आपल्या आमदारांची कामं लगेच मार्गी लावतात असं या आमदारांचं म्हणणं होतं परंतु व्हायचं तेच झालं आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ देखील मिळालं परंतु आता यानंतर अजित पवारांचा भाजप आणि शिंदेच्या आमदारांच्या मतदारसंघात आणि त्यासोबतच कामकाजामध्ये हस्तक्षेप असल्याचं बोललं जातं आणि आता फटका बसला तो शिवाजीराव आढळराव पाटील यांना आणि कारण होतं राजगुरुनगर एक प्रशासकीय इमारत त्याचं झालं असं की लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांनी पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करून घेतला होता त्याची निविदा प्रक्रिया देखील पार पडली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश गोरेंचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप मोहिते पाटलांनी आमदारकी मारली आमदार होताच मोहितेंनी गोरेंची मागणी असलेल्या पंचायत समितीच्या जागेवर मध्यवर्तीय प्रशासकीय इमारत उभी करण्याचा प्रस्ताव मांडला आणि सरकार महाविकास आघाडीचं त्यात अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री त्यात पुण्याचे पालकमंत्री पदही अजितदादांकडे होतं त्यामुळे मोहितेंना अजित पवारांकडून प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळवणं सोपं गेलं पण दोन हजार बावीस ला शिंदे बाजी मारत महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वतः सरकारमध्ये सामील झाले त्यात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सुद्धा शिंदे सोबत गेले आणि सत्तेत सहभागी झाले त्यांनी दिलीप यांच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव रद्द करत गोरेंच्या मागणीनुसार पुन्हा पंचायत समितीच्या इमारतीसाठी मंजुरी मिळवली तेवीस कोटींच्या निधीतून काम सुरू झालं आणि आता एक मजला सुद्धा बांधून तयार झालाय पण अशात राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झालं अजितदादांची सत्तेमध्ये एंट्री झाली दादांनी शिवसेनेवर कुरघुडी केली आणि प्रशासकीय के इमारतीचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे शिवाजी आडराव पाटलांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच राजगुरुनगर येथील पंचायत समितीच्या जागेत प्रशासकीय इमारत उभारण्याबाबत मुंबईत बैठक घेतली आणि इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश दिले एवढेच नाही तर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी पाठवण्यात येईल असंही म्हटलं आता मोहितेंच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील तहसीलदार कार्यालय पार इंग्रजांच्या काळातील आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय जुन्या जागेत आहे उपविभागीय कार्यालय असेल किंवा इतर इतर अनेक शासकीय इमारती असतील त्या खाजगी जागेत आहेत आणि भाड तटवावर आहेत नोंदणी कार्यालयाची अवस्था फार बेकार आहे आणि त्यात सगळ्या कार्यालयात स्वच्छतेची बोंब लागली आहे त्यामुळे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रसार ठेवण्यात आलाय संबंधित जागेवर प्रशासकीय इमारत झाली तर तालुक्यातील महत्वाची शासकीय कार्यालय एकाच जागेवर येतील त्यामुळे नागरिकांना सारख्या हेलपाट्या घालणं किंवा इकडून तिकडे करावं लागणार नाही एकाच छताखाली सर्व कार्यालय असल्यानं नागरिकांची होणार नाही या इमारतीसाठी एकवीस कोटी रुपयांचा निधीही मिळालाय आणि राहिला प्रश्न पंचायत समितीच्या इमारतीचा तर पंचायत समितीकडे इतर ठिकाणी जागा असल्यानं संबंधित इमारती त्यांच्या जागेत करता येईल आता निधी तर दोन्ही इमारतीसाठी मंजूर करण्यात आलाय पण राज्यातील सत्तांतर आणि स्थानिक राजकारणाचा परिणाम त्या दोन्ही इमारतींच्या प्रस्तावावर झालाय त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असूनही आडलरावांना दणका बसला आणि मोहितेंनी मात्र अजितदाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दाव साधला असं म्हणायला काही हरकत नाही आता या दोन्ही इमारतींचा पुढं काय होतंय आणि कुठली इमारत त्या पंचायत समितीच्या जागेमध्ये उभी राहते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका